नमस्कार मित्रांनो, मराठी आवाजमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत. तर मित्रांनो, चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन नक्की दाबा, जेणेकरून दररोज नवीन चालू आणि ताज्या घडामोडी सगळ्यात अगोदर तुमच्यापर्यंत. तर मित्रांनो, सर्वांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी आहे. नुकतीच मोठी बातमी समोर आली आहे, ती म्हणजे केंद्र सरकारने केलेल्या कृषी कायद्यामध्ये दोन महत्त्वाचे बदल केले. तर मी लगेचच आज भाजपमध्ये जाण्यास तयार. अशा प्रकारचा खळबळजनक दावा राज्याचे जलसंपदा राज्यमंत्री बच्चूकडू यांनी केला आहे, त्यामुळे राजकीय वर्तुळामध्ये एकच चर्चा सुरू झाली आहे. तर मित्रांनो, अहमदनगरमध्ये आज बच्चूकडू बोलत होते. यावेळी ते म्हणाले, शेतकऱ्यांना 50% नफा धरून हमी भाव द्यायला पाहिजे आणि शेतमाल खरेदीची हमी सरकारने घेतली पाहिजे. केंद्र सरकारने कृषी कायद्यामध्ये या दोन सुधारणा केल्यास मी भाजपमध्ये जाऊन त्यांची जन्मभर सेवा करेल, असं देखील यावेळी त्यांनी म्हटलं आहे. या दरम्यान यावेळी बिहार निवडणुकीतील भाजपाच्या कामगिरीविषयी बोलताना बच्चूकडू म्हणाले, बिहार निवडणुकीमध्ये भारतीय जनता पक्षाला हवं तेवढं यश मिळालं नाही. निवडणुकीमध्ये कमी जास्त सुरू राहतं, मात्र भाजपाला मोठं यश मिळालं नाही. केंद्र सरकारने लागू केलेल्या तिन्ही कृषी कायद्याविरोधामध्ये देशभरातील शेतकऱ्यांमध्ये असंतोष आहे. हा कायदा लागू केल्यापासून काँग्रेससह मित्रपक्ष सातत्याने त्यांचा पूर्णपणे विरोध करत आहे. राज्यामध्ये देखील काँग्रेसने कृषी कायद्याविरोधामध्ये आक्रमक भूमिका घेतली असून काँग्रेसची राज्यभरामध्ये आंदोलन. त्यामुळे केंद्र सरकारने जर या कायद्यामध्ये हे दोन बदल केले तर मी निश्चितपणे भाजपमध्ये जाईल, अशा प्रकारचा पुनरुच्चार देखील यावेळी बच्चूकडू यांनी केला आहे. त्यामुळे आता राजकीय वर्तुळामध्ये एकच चर्चा सुरू झाली असून आता बच्चूकडू भाजपमध्ये जातात का हे पाहणं उत्सुक त्याचं ठरणार आहे. तर मित्रांनो, मंत्री बच्चूकडू यांच्या भूमिकेबद्दल, त्याचबरोबर केंद्र सरकारच्या भूमिकेबद्दल तुमचं काय मत आहे ते खाली कमेंट करायला मात्र अजिबात विसरू नका.